शिंदे गटात दाखल झालेले तालुका उपप्रमुख हे 2 दिवसात शिवसेनेत अर्थात स्वगृही परतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सोलापुरातील अक्कलकोट तालुक्याचे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, मात्र अवघ्या 2 दिवसात कार्यकर्त्यानं पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी हा स्वगृही पुनर्प्रवेश केला। दरम्यान मला शिंदे गटाकडून फूस लावण्यात आली होती, त्याला बळी पडून मी शिंदे गटात प्रवेश केला होता, मात्र 2 दिवसातच माझा मोठा भ्रमनिराश झाला। महाराष्ट्राचा विकास फक्त उद्धव ठाकरे करू शकतात आणि त्यांना साथ देण्याची हीच खरी वेळ आहे। त्याचबरोबर शिवसेना सोडून गेलेल्या शिवसैनिकांना परत येण्याचं आवाहन करत आता मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहण्याचा खुलासा शिंदे गटाकडून शिवसेनेत परतलेल्या अक्कलकोटच्या माजी उपतालुका प्रमुखानं केला आहे। जय महाराष्ट्र, मी आनंद भुक्कानुरे, अक्कलकोट शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी कार्यरत होतो, उपतालुका प्रमुख म्हणून। मला काही दिवसापूर्वी फूस लावण्यात आला, मी बळी पडून मी 2-3 दिवसासाठी तिकडे होतो। मला 2-3 दिवसात मोठी भ्रमनिराश झाली तिकडे। उद्धवसाहेब, महाराष्ट्राचा विकास केवळ उद्धवसाहेबच करू शकतात आणि उद्धवसाहेबांना साथ द्यायची आम्हा सर्व शिवसैनिकांना हीच ती खरी वेळ आहे। गेलेल्या सर्व शिवसैनिकांना मी आवाहन करतो, तिथे गेले की खाली भ्रमनिराश आहे, तिथं लोक आमिष दाखवून काहीतरी खोटे नाटे बोलतात, खरं ते उद्धवसाहेबच आहे आणि महाराष्ट्राचा विकास उद्धवसाहेबच करतात। आपण सगळ्यांनी परत यावे, मी या माध्यमातून आवाहन करतो आणि यापुढे मरेपर्यंत मी उद्धवसाहेबांचं काम करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।